आज 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिन व ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज यांचा जन्मदिन। या निमित्तानं मराठी भाषेच्या जोपासनेसाठी हयातभर योगदान देणाऱ्या कुसुमाग्रजांचे स्मरण अगत्याचे आहे। ही भाषा जनमानसात रुजावी, खुलावी, फुलावी यासाठी कुसुमाग्रज हयातभर शब्दांजलीने भाषेची नियमित सेवा करत राहिले। आणि आज या शिरवाडकरांचा जन्मदिन, यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत कविवर्य कुसुमाग्रज यांच्या निवासस्थानी महापौर रंजना भानसी, आयुक्त राधाकृष्ण गमे, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, विलास शिंदे, सलीम शेख, मनपाचे घुगे, वाघ तसेच बहिरम आदी पदाधिकारी व नगरसेवक नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित राहून यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून त्यांना अभिवादन केले। तसेच कुसुमाग्रजांच्या या निवासस्थानी जाऊन त्यांच्या काळातील आठवणी ताज्या केल्या। कुसुमाग्रज तथा विवा शिरवाडकर यांचं साहित्य, कविता, सामाजिक काम आणि त्यांची व्रतस्थ वृत्ती हे सर्व काही अलौकिक आहे। त्यांच्या लेखनात आणि समाजकार्यात सदैव केंद्रस्थानी माणूसच राहिला। तसं बघायला गेलं तर तुमच्या आमच्यासारखंच आयुष्य त्यांच्याही वाट्याला होतं। कवितेनं सोबत करायला सुरुवात केली आणि मग पुढे कविता आयुष्यभराची सहचारिणी झाली। उमलत्या तारुण्यातील सहज सुलभ प्रेम भावनाही कवितेतून प्रकट होऊ लागल्या। निसर्गाशी नाते जोडले जाऊ लागले, मानवी स्वभावाचे कंगोरे त्यांच्या समोर येऊ लागले। साहित्यातील त्यांच्या आधीच्या पिढीतल्या चेष्टांचे संस्कार त्यांच्या साहित्यावर, कवितेवर कळत न कळत होत राहिले। कवी कुसुमाग्रज, साहित्यिक विवा शिरवाडकर आणि तात्यासाहेब अशी एक वेगळी ओळख तयार झाली। त्यांनी हाती घेतलेली सामाजिक कामे इतरांनीही पुढे येऊन करावीत आणि मग सतत गुणाकार होत राहावा हे त्यांना अपेक्षित होते। एवढा मोठा कवी, नाटककार, साहित्यातील सर्वश्रेष्ठ ज्ञानपीठ पुरस्कारानं गौरवलेला हा माणूस हे सगळं असूनही स्वतःचं घर नसलेला होता। कारण स्वतःसाठी मालकीचं घर असावं असा विचारही त्यांच्या मनात आला नसावा। पण त्यांच्या व्यक्तिमत्वानं आणि सहवासानं भारावलेल्या गावकऱ्यांनी या साधू पुरुषासाठी अपना घर तयार केलं। केवळ साहित्यिक म्हणून कुसुमाग्रज राहिले असते तर त्या क्षेत्रातील त्यांचं अढळस्थान कायम राहिलंच असतं। परंतु साहित्यापलीकडचे बरेच काही तात्यांनी साध्य केले। अगदी स्वातंत्र्य चळवळीपासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळाराम मंदिर प्रवेशापर्यंत आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर अगदी समाजात दुही निर्माण करणाऱ्या जातीय दंगलीपर्यंतच्या विश्वात व्यस्त असलेले तात्या नेहमीच भरकटलेल्या समाजाला दिशा दाखवण्याचे काम करीत होते। आम्हाला तात्यांनी जगायला शिकवले। आयुष्यात चांगल्या वाईट गोष्टींचा संग्रह असतो। आपण विनाकारण शत्रुत्व घेतो, मैत्री विसरतो, माणुसकी विसरतो, स्वतःच्या स्वार्थासाठी चुकीचे मार्ग निवडतो। या सर्वांवर मात करण्यासाठी साथीला भक्कम उभे राहतात ते कवितेतून, नाटकातून, विविध लेखनातून सोबत करणारे तात्या विवा शिरवाडकर, अर्थात सर्वांचे लाडके कुसुमाग्रज। करण सिंग पवार, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।